अपन ज्याच्या विरुद्ध आज लढाई करतोय ते जातीवादी भाजपच्या विरोधात आहे। ज्या भाजपने महाराष्ट्राचं वाटोळं केलं, ज्या भाजपने या महाराष्ट्राच्या आया बहिणीच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम केलं, त्यांच्या विरोधात आपली लढाई लक्षात ठेवा। माझ्या सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना महिला बघिशिंदा विनंती आहे, ही लढाई उद्धव साहेबांची नाही, ही लढाई आदित्य साहेबांची नाही, ही लढाई शरदचंद्रजी पवार साहेबांची नाही, ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही, तर ही लढाई तुमची आमची आहे। मित्रांनो, या दक्षिण सोलापूरचे आमदार या माणसाने या सुभाष देशमुखांनी या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आमदार रविकांत दादा पाटील यांचंही स्टेजवरती आगमन झालेलं आहे। साहेब, या सुभाष देशमुखने या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवण्याचं काम केलंय। साहेब, ही 5 वर्षाला उगवणारी औलाद या सुभाष देशमुखांनी अहो गोर गरीब शेतकऱ्याच्या उतारा गोळा केला सभासद होण्यासाठी, त्या शेतकऱ्याची कुठलीही त्याच्यावर सही न घेता या नालायक औलादीने माझ्या गोर गरीब शेतकऱ्याच्या शेतावरती त्याला धोका देऊन, साहेब थोडे नाही 30 लाख 40 लाख 50 लाख 7 लाख कर्ज काढलं रे शेतकऱ्याच्या माझ्या शेतावरती। साहेब, शेतकरी आत्महत्या करायला हिंडा लागलाय। साहेब, 19/9/2022 रोजी इथल्या पोलीस कमिशनर SP ला कलेक्टरला ती शेतकरी रडून रडून सांगत होता की सुभाष देशमुखांनी माझ्या घरावर नांगर फिरवला, माझं घरदार उद्ध्वस्त केलं। त्या शेतकऱ्याचा आवाज या मस्तीवान माझखर अधिकाऱ्यां देखील ऐकला नाही। पण शेतकऱ्याला माझी विनंती आहे, काळजी करू नका, दक्षिणच्या 500 शेतकऱ्याच्या शेतावरती कितीतरी करोड रुपये त्यांनी पैसे काढलेले आहेत ना या सुभाष देशमुखचा। आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती त्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, अशा अधिकाऱ्याचा सुभाष देशमुखचा आपली सत्ता आल्यानंतर याचा मुदला सगळं हिशोब घेतल्याशिवाय सोडायचं नाही। अजून एक सांगतो, जाता जाता मी कोणाच्या बापाला भेट नाही, पण तेजवर साहेब असल्यामुळं मला उरक्त घ्यावं लागतंय, नाहीतर यांना उचलून उचलून आपटलं असतं आता एवढी मशिनरी तापली होती। साहेब, मी अनेक वेळा सांगितलंय आणि अजून पण सांगतो, फक्त या फकड्याला साहेब एक तास मोकळं सोडा, जी 40 गद्दारांची औलाद गेली आहे त्यातली नाही जर तुडवली तर नाव नाही सांगणार साहेब, परत तुमच्याकडे मातुश्रीकडे तोंड लावणार नाही, कुठं तर आत्महत्या करेल। पण ज्या उद्धव साहेबांनी वर्षानं वरीस या कुत्र्यांना सांभाळलं होतं, या गद्दारांना सांभाळलं होतं, एकनाथ शिंदे दाढीवर 3 हात फिरून काय शायनी मारतो, काय तुमची औकात आहे? अरे तुम्हाला जर उद्धव साहेबांनी सांभाळलं नसतं ना, अरे तुमच्या भागातल्या कुत्र्यांनी देखील तुमच्यावर भोकलं नसतं, ही तुमची अवस्था होती। मी काल एक व्हिडिओ बघितला सोशल मीडियावर, आई टरबूज काय म्हणतोय रे, टरबूज म्हणतोय मी एक वेळ बिगर लग्नात राहील, मी एक वेळ बिगर लग्न, अरे तुझ्या काय म्हणू आता, बिगर लग्न नाही कशाला घेतलं मांडरू बसून। बास करू रे,
ऐका ऐका माझ्या सगळ्या शिवसैनिकांनो आणि सगळ्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनो, तुम्हाला सांगतोय परत एकदा, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करायचाय आणि ह्या 40 गद्दारांची कातडी सोडून काढायची आहे ते। अजून एक सांगतोय, अमर पाटलाला असं तसं निवडून द्यायचं नाही, त्या सिद्धेश्वर कारखानदाराला पण सांगतोय, अरे तुझ्यासाठी ही अमर पाटील रस्त्यावर उतरला, उद्धव साहेबाचा शिवसैनिक भांडायला उठला, त्या पोलिसांबरोबर त्याने वाद घातला, अरे चिमणी पाडून म्हणून हे आमचा फकड्या मैदानात उतरला, तेव्हा काय बिळात शुपूट घालून बसला होता होय रे। आणि आता तू परिणिती शिंदेचं ऐकून, आता परिणिती शिंदेचं ऐकून आमच्या विरोधात बंडखोरी करताय, याद राखा, उद्धव साहेब ज्याला हुबा करू शकतात ना त्याला पाडू पण शकतात। एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र।